अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन, राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या प्रत्येक मतदारसंघामध्ये मागील वेळीपेक्षा 3 लाखाच्या आसपास 9 मतदार वाढले असल्याने मतदारांची संख्या 75,16,880 इतकी झाली आहे। या सर्व मतदारांना मतदान करता यावे यासाठी शासन पातळीवर सर्व तयारी झालेली आहे। मात्र जिल्ह्यातील 4ही मतदारसंघामध्ये एवढी मोठी नवमतदारांमध्ये वाढ नक्की का झाली, याचं नेमकं कारण काय, तर बाहेरून येणारे परप्रांतीयांचे लोंढे मुख्य कारणीभूत आहेत। यूपी, बिहार, कर्नाटक, केरळ तसेच गुजरात आणि राजस्थान या परराज्यातून आलेल्या लोकांमुळे या 4ही मतदारसंघात नवमतदार वाढले आहेत। मुख्य बाब म्हणजे स्थानिक लोकांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे, त्यामुळे मराठी माणूस केवळ नावालाच उरला आहे की काय असाही मुद्दा सध्या उपस्थित होतोय। मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट होत चाललं आहे, म्हणूनच की काय मराठी माणूस जगला पाहिजे, टिकला पाहिजे। मराठी माणसाच्या समस्या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, मराठी माणसांना सर्व शासकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत, आरक्षण मिळाले पाहिजे। थोडक्यात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपण शिरूर मतदारसंघातून फक्त आणि फक्त मराठी माणसाचेच प्रतिनिधित्व शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणार असल्याचे मराठी भाषिक एकीकरण आणि विकास आघाडीच्या धडाडीच्या उमेदवार छायाताई सोळंके यांनी स्टार सिटी वनला बोलताना सांगितलंय। छायाताईंना शिरूर लोकसभा रणांगणातील पुढील रणनीतीबाबत नेमकी काय भूमिका असेल अशी विचारणा केली, त्यावर या महिलेने मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी पोहोचवून सामान्य मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत असे स्पष्ट केलं। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यासाठीच आपण ही शिरूर लोकसभेची निवडणूक लढत असून तगड्या उमेदवारांना आव्हान देणार आहोत असे छायाताई यांनी स्पष्ट केलंय। परप्रांतीयांचे येणारे लोंढे खरं तर आपण रोखले पाहिजेत, तरच मराठी माणसाला आपले डोके वर काढता येणं शक्य होईल। आज मराठी माणूस आहे कुठे, प्रत्येक ठिकाणी यूपी बिहारचेच वर्चस्व आहे, त्यांच्यामुळे स्थानिक मराठी माणसाला असंख्य अडचणी निर्माण होत आहेत। खरं तर मतांची झोळी भरण्यासाठी मराठी माणसाचा मुद्दा सहसा कोणताही राजकारणी उचलत नाही, परिणामी आपलेच लोकांचे नुकसान होते। मतदार राजाही यावेळी गाफील राहतो आणि अशा भामट्यांनाच मतदान करतो, याला मराठी माणूसही अपवाद नाही। मराठी माणसाने सजग राहून तसेच आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला द्यावी असे भावनिक आव्हान छायाताई सोळंके यांनी व्यक्त केलंय। स्टार सिटी वन साठी रेशम अंबादास, पिंपरी चिंचवड।